दिवशी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. 72वा प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजपा कल्याण शहर कार्यालय अहिल्याबाई चौक कल्याण पश्चिम येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी आमदार विमुक्ती जाती महाराष्ट्र प्रदेश संयोजक नरेंद्र पवार, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, कल्याण पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ गोईकने, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, संजय कारभारी, रोहिदास गायकर, महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. पेपरमध्ये बातमी यावी असं आपल्याबद्दल जसं वाटतं तसं आपण देखील आपल्या परिसरामध्ये जर काय अशा प्रकारचं छोटे काही कार्यक्रम करा. मंडळाचे अध्यक्ष असतील, आपले एवढे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, सरचिटणीस आहेत, डॉक्टर तांबडे आहेत, इतर पदाधिकारी, त्यांना तुम्ही बोलवा. आणि त्या लोकांचा आणि खासदार साहेब असतील, खासदार साहेब मला शक्य असेल तर मी काही ठिकाणी येईल. पण तुम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम केला तर निश्चितपणे त्यांना देखील एक कुठच्या कामाची प्रेरणा मिळेल. आणि त्याबद्दल आणखीन एक सूचना आली की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील या कोरोना युद्धामध्ये युद्धात एक चांगलं काम केलेलं आहे. शिवाजी परवा केली नाही, बऱ्याच कार्यकर्त्यांना देखील कोरोना पण होऊन गेला. मग या सगळ्या लढाईमध्ये लढताना आपल्याला देखील कोरोना आपल्याजवळ आला आणि आपल्यापासून निघून गेला. आणि अशा देखील सगळ्या योद्ध्यांचा देखील सन्मान एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने झाला पाहिजे. किमान काही नाही तर एक शहराच्या अध्यक्षांनी त्यांना प्रमाणपत्र काय दिलं की मी कोरोनाच्या काळामध्ये जे चांगलं काम केलं त्याचं तुमचं मनपूर्वक अभिनंदन. पुढच्या काळामध्ये ते घरामध्ये लागलं जाईल, लोकांना दाखवलं जाईल. कारण आपण देखील आपल्या त्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे, त्या सर्टिफिकेट करता आपण कुणी काम केलं नाही आहे. त्यामुळे पण तरी देखील एक पार्टीवरती शाबासकीची जर का थाप पडली तर निश्चितपणे आपल्याला दहा मळ मिळतं. आणखीन पुढे जोमाने काम करायची ताकद ऊर्जा आपल्याला सगळ्यांना मिळते. त्या दृष्टिकोनातून मी प्रेमनाथजींना विनंती करेन की आपण शहराच्या वतीने अशा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम कार्यकर्त्यांकरता देखील आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जर का आपण कार्यक्रम केला म्हणजे हळदी कुंकू आपण करतो, इतर कार्यक्रम करतो, पण त्याचबरोबरीने आपण करोना योद्ध्यांचा देखील कार्यक्रम केला तर निश्चितपणे खूप चांगला आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व कल्याणकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. हा राष्ट्रीय सण कोरोनाच्या महाकालामध्ये आपण कमीत कमी संख्येने जो साजरा केला हे सर्व कल्याणकरांचा मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच कल्याणच्या सर्व जनतेला मी विनंती करतो का आपली अयोध्येला जो राम मंदिर चालू आहे, भारतीय नागरिकांना प्रत्येक अस्तित्व त्या राम मंदिराच्या आणि तो राम मंदिर व्हावा अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. म्हणून त्या मंदिराच्या निधीसाठी मी सर्व कल्याणकरांना विनंती करतो का जेवढे शक्य होईल तेवढे आपल्या त्या मंदिरासाठी खारीचा वाटा लागावा ही सर्व कल्याणकरांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी साधू शकतात.
तर वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.